आपण यामध्ये पुस्तका आणि त्यांचे लेखक कोण आहेत हे आपण यामध्ये बघूया आपण मित्रांनो. तर काळजीपूर्वक ऐका आणि लक्षात असू द्या, हा लेक्चर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण यामध्ये काढलेले आहे. तर बघा आणि प्रत्येक एक्झाममध्ये येत एक ते दोन मार्कासाठी येतात म्हणजे येतातच हे लक्षात असू द्या आणि बघूया. तर फर्स्टली बघूया आपण रामकृष्ण मिशनचे लेखक कोण होते. तर स्वामी गजानन, स्वामी विवेकानंद, स्वामी रामचंद्र आणि यापैकी नाही. तर यामध्ये रामकृष्ण मिशनचे लेखक हे स्वामी विवेकानंद होते. डेंड्रॉलॉजी हे पुस्तक कोणी लिहिले. तर डेंड्रॉलॉजी हे पुस्तक हरलॉव आणि हॅरल यांनी लिहिले. सारे जहासे अच्छा या गीताचे लेखक कोण आहे. तर सारे जहासे अच्छा या गीताचे लेखक रवींद्रनाथ टागोर, मोहम्मद इकबाल, गुलजार आणि कवी प्रदीप. तर सारे जहासे अच्छा या गीताचे लेखक मोहम्मद इकबाल हे आहेत. चार्ली चॅपलिन यांनी लिहिलेले एकमेव पुस्तक आता प्रकाशित करण्यात येणार आहे त्याचे नाव काय आहे. तर त्याचे नाव फुटलाईट असे आहे. तर चार्ली चॅपलिन हे यांनी लिहिलेले एकमेव पुस्तक प्रकाशित करण्यात आले त्यांचे नाव काय आहे, फुटलाईट त्यांचे नाव आहे. देवाचे जीवे मारील अमरकोश हे लेखन कोणाचे आहे. जीवाचे जीवे मारील हे अमरकोश कोणाचे आहे. तर डॉक्टर सी डी देशमुख यांचे हे देवाचे जीवे मारील हे अमरकोश त्यांचे लेखक पुस्तक आहे. लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ कोणी लिहिला. तर लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिला. तर कोणी लिहिला, गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिला. भारताचा मॅक्झिम गार्की असा गौरव कोणत्या महान साहित्यिकाचा केला जातो. तर भारताचा मॅक्झिम गार्की यांना अण्णाभाऊ साठे यांचा गौरव केलेला आहे त्या साहित्यिकामध्ये. ब्रिक अप द बॉडीज हा कादंबरीचे लेखक कोणी केले आहे. तर ब्रिक अप द बॉडीज या कादंबरीचे लेखक हिलरी मार्टेल यांनी केले आहे. या कादंबरीवरून स्मॅकडॉग मिलेनियर हा पिक्चर काढण्यात आला होता त्याचे लेखक कोण. तर विकास स्वरूप हे त्यांचे लेखक होते. तर कोणती कादंबरी कोणती, स्मॅकडॉग मिलेनियन याच्यावर पिक्चर पण काढण्यात आला होता. देवदास ह्या कादंबरीचे लेखक कोण. तर देवदास या कादंबरीचे लेखक शरद चंद्रा चट्टोपाध्याय हे आहेत. परिणीता हा चित्रपट कुठल्या लेखकाच्या कादंबरीवर आधारित आहे. तर परिणीता हा चित्रपट कोणत्या लेखकाच्या कादंबरीवर लिहिला आहे. तर शरद चंद्रा चट्टोपाध्याय यांच्या परिणीती या हा चित्रपट यांच्या कादंबरीतून करण्यात आलेला आहे. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले. तर इंडिया माय ड्रीम्स हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले पुस्तक होय. आर्टिक्स होम ऑफ द वेदस या ग्रंथाचे लेखक कोण. आर्टिक्स होम ऑफ द वेदस या लेखकाचे ग्रंथाचे लेखक कोण. तर लोकमान्य टिळक हे यांनी आर्टिक होम ऑफ द वेदस हा ग्रंथ लिहिला. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला. तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. तर कोणता ग्रंथ, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला आहे. शाळा या कादंबरीचे लेखक कोण. शाळा ही कादंबरी खूप गाजलेली आहे मित्रांनो, याचंही लक्षात व्हा. तर शाळा या कादंबरीचे लेखक कोण, मिलिंद बोकील हे आहेत. गीताईचे लेखक कोण आहे. तर गीताईचे लेखक विनोबा भावे हे आहेत. थ्री मिस्टेक ऑफ माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहे. तर थ्री मिस्टेक ऑफ माय लाईफचे लेखक कोण आहे. तर चेतन भगत हे आहेत. ही इंडस्ट्रियल इव्होल्युशन ऑफ इंडिया इन रिसेंट टाईमचे लेखक कोण आहे. ही इंडस्ट्रियल इव्होल्युशन ऑफ इंडिया इन रिसेंट टाईमचे लेखक कोण आहे. तर धनंजय राव गाडगीळ हे आहेत. मी सावित्री ज्योतिराव ही महाकादंबरी कोणी लिहिली. तर मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कविता मुरुमकर यांनी लिहिलेली आहे. सॅटॅनिक व्हिसेर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे. तर सॅटॅनिक व्हिसेर्स या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी हे आहेत. सॅटॅनिक व्हिसेर्स या पुस्तकावर भारतात कधी बंदी घालण्यात आली होती. तर सॅटॅनिक व्हिसेर्स
या पुस्तकावर भारतात ऑक्टोबर 1988 मध्ये बंदी घालण्यात आली होती. ज्ञानपीठ विजेते कवी दिग्विजय के व्ही पुट्टप्पा यांच्या स्मारकाच्या ठिकाणी दरोडा टाकून त्यांना मिळालेल्या पद्मभूषण व पद्मविभूषण सन्मानाची चोरी झाली. कवी पुट्टप्पा उर्फ कु वेपू हे कोणत्या भाषेतील खातनाम साहित्यिक होते? तर कन्नड भाषेमध्ये त्यांनी व्याख्यान केले होते आणि त्यामध्ये त्यांना ठिकाणी पण त्यांच्या ज्ञानपीठ विजेतेचे पीठ स्मारकाच्या ठिकाणी दरोडा टाकून मिळालेली त्यांनी पद्मभूषण व पद्मविभूषण मानाची चोरी केली झाली होती तेथे. तर त्यांच्या कोणत्या भाषेत खातनाम होते, त्यांचे साहित्य होते? तर कन्नड भाषेमध्ये. इंडिया फॉर इंडियन नावाचे पुस्तक कोणी लिहिले? तर इंडिया फॉर इंडियन या नावाचे पुस्तक चित्तन रंजन दास यांनी लिहिले आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोणी आहे कोण नाही? तर डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक जवाहरलाल नेहरू हे आहेत. गीता रहस्य नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? तर गीता रहस्य हा ग्रंथ बाल गंगाधर टिळक यांनी लिहिलेला आहे. ए नेशन इन द मेकिंग नामक पुस्तक कोणी लिहिले? तर ए नेशन इन द मेकिंग हे पुस्तक कोणी लिहिले? तर सुरेंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या नावाचे पुस्तक कोणी लिहिले? द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे या नावाचे पुस्तक रमेश चंद्रदत्त यांनी लिहिलेले आहे. डॅश डॅश कादंबरीचे लेखक कोण आहे? तर बाणभट्ट. बाणभट्ट हे सविस्तर याचे लेखक आलेले आहेत. सुभाषित वलीचे लेखक कोण आहे? तर सुभाषित वलीचे लेखक हे मयूर आहेत. देवदास ह्या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर देवदास ह्या कादंबरीचे लेखक शरतचंद्र चट्टोपाध्याय हे आहेत. बखर भारतीय प्रशासनाची हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिलेले. बखर भारतीय प्रशासनाची हे पुस्तक कोणी लिहिले? तर लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेले. माती जागवली त्याला मत या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश कोण आहे? तर समाजसुधारकाने केली आहे, महान समाजसुधारकाने केली आहे. तर कोण? बाबा आमटे. माती जागवली त्याला मत या पुस्तकाचे लेखक बाबा आमटे या महान समाजसुधारकांनी केलेले आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि थोडा सपोर्ट करा. चॅनल थोडंसं नवीन आहे तर प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब